नमस्कार, लाईव्ह टॅरी बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज नवरात्रीचा 6वा दिवस आहे, म्हणजे 6वी माळ आहे, आणि आजचा रंग हा हिरवा रंग आहे. हिरवा रंग हा समृद्धीचा आणि भरभराटीचा मानला जातो. तर सगळीकडे ग्रीन ग्रीन पाहिला आपल्यालाही डोळ्यांना खूप सुखद. हिरव्या गवतावर पाय ठेवले तरीही शांत आणि खूप सुंदर वाटतं. तर आज देखील मी हिरवा रंगाचा ड्रेस घातलेला आहे. तर चला, आजचा मेन टॉपिक आहे, मी तुम्हाला आज सांगणार आहे ते म्हणजे मेकअप शिवायही आपण सुंदर कसे राहायचे, आणि त्यासाठी काही टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर चला, काय काय टिप्स आहेत ते पाहूया. तर पहिली टिप मी तुम्हाला सांगेन जी मी फॉलो करते. तर सकाळी उठल्यावर अगोदर, सगळ्यात अगोदर आपल्याला गरम पाणी प्यायचे आहे. म्हणजे ब्रश न करता किंवा चूळ न भरता सुद्धा पहिल्यांदा एक ग्लास व्यवस्थित कोमट पाणी, व्यवस्थित बसून पाणी प्या. त्याने काय होतं, आपलं वजन जे आहे ते तर नियंत्रणात राहतंच, आणि शिवाय चेहऱ्यावर आपल्या चमक यायलाही मदत होते. तर अशा पद्धतीने चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो आणि तुमचे वजनही नियंत्रित राहील आणि तुम्ही हेल्दीही राहाल. तर दुसरी टिप मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे मेकअप शिवाय आपण सुंदर कसे राहू शकतो. आणि त्याची ही दुसरी टिप आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे. ती म्हणजे, त्या दिवशी मी तुम्हाला मेकअपचा एक व्हिडिओ केला होता, तर त्यामध्येही मी तुम्हाला आवर्जून ती गोष्ट सांगितली होती की तुम्ही चेहऱ्यावर, बाहेर सूर्यप्रकाश असो वा नसो, पण तुम्ही चेहऱ्याला नेहमी सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. इव्हन त्या दिवशी मेकअप आपला जो होता तो गरब्यासाठीचा होता, म्हणजे नवरात्रीचा मेकअप मी तुम्हाला सांगितला होता. तर संध्याकाळी, रात्री जरी गरबा असला तरी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सनस्क्रीन चेहऱ्यावर नक्की अप्लाय करा. तर चेहऱ्यावर सनस्क्रीन अप्लाय करणं हे खूप गरजेचं आहे, ज्याने आपला चेहरा जो आहे तो टॅन होत नाही आणि चेहरा आपला हा छान तुकतुकीत दिसतो. तिसरी टिप आहे ती म्हणजे रेग्युलर, नियमितपणे आपल्या चेहऱ्याला मसाज देणं गरजेचं आहे. म्हणजे चेहऱ्याचं फेशियल करणं गरजेचं आहे. चेहऱ्याच्या फेशियलसाठी तुम्हाला पार्लरमध्येच जायला पाहिजे असंही नाही, तर तुम्ही घरच्या घरीही चेहऱ्यावर फेशियल करू शकता. तेही घरात अवेलेबल असलेल्या गोष्टींपासून आपण फेशियल करू शकतो. तर त्याचे काही व्हिडिओ मी माझ्या लाईव्ह डायरी बाय अक्षता या चॅनेलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही पहा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये मी त्याची लिंक नक्की देईन, तेही तुम्ही पहा. शिवाय अजून तुम्हाला जर फेशियलचे प्रकार पाहिजे असतील, घरच्या घरी तुम्ही फेशियल कसे करू शकता याचे जर तुम्हाला प्रकार पाहिजे असतील तर मला कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा. नियमितपणे म्हणजे महिन्यातून एकदा तरी चेहऱ्याला फेशियल करणं गरजेचं आहे. चेहऱ्याचं मसाज होणं गरजेचं आहे, कारण त्याने आपल्या चेहऱ्यावरचे जे स्नायू असतात ते घट्ट होतात आणि ब्लड सर्क्युलेशन व्हायला मदत होते. त्यामुळे तुमचा चेहरा हा चेहऱ्यावर ग्लो येतो आणि चेहरा हा तुमचा टाईट दिसायला लागतो आणि ब्राईट दिसायला लागतो. तर चौथी टिप मी तुम्हाला सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, ज्याने आपण मेकअपशिवायही सुंदर आपला चेहरा ठेवू शकतो. ती म्हणजे, आपल्याला आपला चेहरा हा स्वच्छ ठेवायचा आहे. सकाळी फेसवॉशने किंवा क्लिन्झरने चेहरा आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे. शिवाय रात्री झोपण्यापूर्वी क्लिन्झिंग मिल्क वापरा, ज्याने चेहऱ्यावर आपल्याला जी काही डस्ट असेल किंवा दिवसभराचं जे काही धूळ जमा झाली असेल तर ती काढायला मदत होते. आणि त्याच्यानंतर फेसवॉशने किंवा क्लिन्झरने चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. तर झोपण्याअगोदर ही गोष्ट करायला अजिबात विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही आठवड्यातून एकदा चेहऱ्याला स्क्रब करणं गरजेचं आहे. त्यामुळे चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन असेल किंवा व्हाईट हेड्स असतील, ब्लॅक हेड्स असतील, तर ते रिमूव्ह व्हायला मदत होते आणि चेहरा एक्सफोलिएट होतो, आणि ज्याने चेहऱ्यावरचे आपले टॅनिंगसुद्धा निघायला मदत होते. तर ह्या दोन गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. पाचवी टिप आणि अतिशय महत्त्वाची टिप आहे, ज्याने तुम्हाला जर वाटत असेल की मेकअपशिवाय आपला चेहरा सुंदर दिसायला हवा, तर ही खूप टिप इम्पॉर्टंट आहे. ती म्हणजे, भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्या. 3 ते 4 लिटर शरीरामध्ये पाणी जाणं दिवसाचं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे काय होतं, आपलं पोट जे आहे
ते स्वच्छ राहतं, साफ राहतं आणि जी काही वेस्ट असेल ती बाहेर पडायला, इजीली बाहेर पडायला मदत होते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर आपोआप चमक येते आणि चेहरा हा हेल्दी दिसायला मदत होते आणि शिवाय शरीर देखील हायड्रेट राहायला मदत होते. त्या दिवशी फेस्टिव मेकअप लुक कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू सांगितलेलं आहे. त्यासाठी मी कोणते प्रोडक्ट वापरते हेही मी तुम्हाला सांगितलेले आहे. जनरली मी प्रोडक्ट जेव्हा वापरते तेव्हा ते त्या प्रोडक्टमध्ये काय पाहते हे मी तुम्हाला सांगते. तर प्रोडक्ट हे नॅचरल प्रोडक्ट असायला हवेत. आता मार्केटमध्ये भरपूर चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट म्हणजे वापरले जातात, तर त्यामध्ये तुम्ही पॅराबिन फ्री, परत CFC फ्री, ओझोन फ्री, सिलिकॉन फ्री असे प्रोडक्ट बघा ज्याने आपल्या चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम होणार नाहीत. आणि रात्री झोपण्यापूर्वी मेकअप जर तुम्ही लावलेला असेल तर तो पूर्णपणे रिमूव्ह करा, क्लिन्झरने रिमूव्ह करा. आणि शिवाय मेकअप हा आपण सौंदर्य वाढवण्यासाठीच करतो, तर तो मेकअप आपल्या चेहऱ्याला हानिकारक होऊ नये असं जर वाटत असेल तर अगदी नॅचरल मेकअपचे प्रोडक्ट वापरा आणि चांगल्या ब्रँडचे प्रोडक्ट वापरा, जेणेकरून आपला चेहरा हा खराब होणार नाही. तर सातवी टीप मी तुम्हाला सांगेन, ती म्हणजे आपल्याला आपला आहार जो आहे तो सकस आणि पौष्टिक ठेवायला हवा. तर सकस आणि पौष्टिक म्हणजे काय, तर फळं, भाज्या यांचा जास्त प्रमाणात आपल्या आहारामध्ये समावेश करा. ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खावा, उदाहरणार्थ फ्लॅक्स सीड्स, त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. आणि नॉनव्हेजमध्ये म्हणाल तर मटण किंवा चिकनपेक्षाही मासे खाण्याचा जास्त प्रेफर करा, त्याच्यामध्येही ओमेगा 3 फॅटी ॲसिड जास्त प्रमाणात आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण आपला चेहरा हा मेकअप शिवायही सुंदर ठेवू शकतो. तर तुम्ही आहार हा कसा घेताय यावर सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही गोष्टी असतात, म्हणजे चेहऱ्यावरची जी चमक असते ती सुद्धा ठरवते की तुम्ही आहार कोणत्या प्रकारचा घेता. तर तुम्ही आहार हा चांगला घ्या. मी स्वतः आहार माझा खूप चांगला ठेवते, प्रयत्न करते, जेवढा जास्त प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करते की माझ्या आहारामध्ये भाज्या, फळं याचा जास्त प्रमाणात समावेश असावा. रोज फ्रूट खायला हवेत, शिवाय जर नॉनव्हेज खात असू तर जास्त प्रमाणात मासे खायला हवेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची मी काळजी घेते, प्रयत्नसुद्धा करते, तर तुम्हीही करा. आठवी टीप म्हणजे छानपैकी झोप घ्या. 6 ते 8 तास तरी आपली झोप होणं खूप गरजेचं आहे. त्याने आपल्या शरीराला आलेला थकवा निघून जातो आणि 6 ते 8 तास मनापासून शांत झोपून उठल्यानंतर छान फ्रेश वाटतं आणि एनर्जेटिक वाटतं. त्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो येतो. तर 9वी टीप आहे ती म्हणजे व्यायाम करा. तर मला रोजचा नियमितपणे व्यायाम करायला जमत नाही, वेळसुद्धा भेटत नाही, पण थोडासा वेळ काढायला हवं हे मलाही समजतं. पण जरी नियमितपणे व्यायाम करायला वेळ भेटत नसला तरीही शरीराची हालचाल ठेवा. घरातली काही कामं असतील, बाहेरची काही कामं असतील, चालणं असेल, तर तोही एक व्यायामच आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर वेळ जर देता येत नसेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून, घरातल्या रोजच्या कामातून म्हणा किंवा ऑफिसला येता जाताना म्हणा, जास्तीत जास्त चालण्याचं काम करा. म्हणजे हाही एक प्रकारचा व्यायामच होतो, त्यामुळे सुद्धा निरोगी राहतं आणि शिवाय चेहरा देखील छान तुकतुकीत आणि उत्साही राहतो. 10वी टीप आहे ती खूप सुंदर टीप आहे. तर ती म्हणजे सतत म्हणजे हसत राहावा. तुम्ही जेव्हा आतून आनंदी असाल, मनातून आनंदी असाल, तर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते आणि छान दिसता त्यावेळेस तुम्ही. म्हणजे मनातून आनंदी असू तर चेहऱ्यावर छान चमक यायला सुद्धा मदत होते. आणि हसत राहावा, आनंदी राहावा, खुश राहावा, म्हणजे चेहरा हा मेकअपशिवायही सुंदर दिसायला मदत होईल. तर अशा पद्धतीने या 10 टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत, जेणेकरून मेकअप न करताही तुम्ही रोज सुंदर दिसू शकता. यातल्या काही टिप्स रोजच फॉलो होतील असं सांगू शकत नाही, पण काही टिप्स आपल्या हातात आहेत ज्या आपण फॉलो करू शकतो. तर या पद्धतीने हा व्हिडिओ होता. म्हणजे मी जे फॉलो करते, मला जे जमतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.